महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। दारणे तालुक्याच्या सुसुरदा येथील रहिवाशी सोनाजी शेलेकर वय 56 वर्ष यांच्या मुलांचे घरीच काठीने मारहाण केल्यामुळे सोनाजी शेलेकर यांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सोमवारी रात्री सेनाजी शेलेकर व त्यांचा मुलगा मोजीलाल सोनाजी शेलेकर या दोघा बापलेकांमध्ये घरगुती विषयावर वाद झाला। सदर वाद अत्यंत गंभीर झाल्यामुळे मोजीलाल याने आपल्या बापाला म्हणजे सोनाजी शेलेकर यास काठीने जोरदार मारहाण केल्याने सोनाजी शेलेकर यांचा जागीच मृत्यू झाला। दारणे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मोजीलाल सोनाजी शेलेकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। सोनाजी शेलेकर यांचा मृत्यूदेह शिवछिद्रणासाठी दारणे उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला आहे। पुढील तपास दारणे पोलीस करीत आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी रशीद खान, दारणे, अमरावती।